पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, तू माझ्यावर ज्या अनंत देणग्यांचा वर्षाव केलेला आहे त्याबद्दल मी तुझे अगदी मनापासून आभार मानतो। माझ्या प्रत्येक श्वासांगणिक तू मला क्षणोक्षणी जीवनाची देणगी देतोस। माझे जीवन ते काय, दोन श्वासांतील अंतर याची जाणीव ठेवण्यास मला मदत कर। माझ्या शरीराच्या रूपाने तू मला मानवी जीवनाची देणगी दिलेली आहेस। माझ्या डोक्यांच्या केसापासून पायांच्या तडव्यापर्यंत प्रत्येक अवयव तू अगदी काळजीपूर्वक घडवलेला आहेस। माझ्या जन्मापासून आतापर्यंत माझे आईवडील, भावंडे, नातलग, मित्रपरिवार, डॉक्टर्स, नर्सेस, शिक्षक, समाजातील विविध लोक यांनी माझी शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण केलेली आहे त्या सर्वांची आज मी आठवण करतो। मला मिळालेल्या विविध साक्रमेंताद्वारे मला ख्रिस्ती जीवनाची देणगी लाभली। प्रार्थनामय जीवनाद्वारे धार्मिक जीवनाची देणगी मला प्राप्त झाली। जीवनातील वास्तवाला भिडण्याचे आंतरिक सामर्थ्य मला आध्यात्मिक जीवनाच्या देणगीद्वारे प्राप्त झाले। आज या सर्व देणग्यांचा पुरेपूर वापर तुझ्या गौरवासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या तारणासाठी करण्याची सुबुद्धी व शक्ती मला दे। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। आशाचा